ढोलकी अतिशय सुंदर आली, अतिशय सुंदर. आता अजिबात काय चेंज करायचं नाही, तिकडे बॉटल लावायचं नाही. ठीक आहे, हॅलो हॅलो. अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर या ठिकाणी भुवानी गजल सादर केलेलं आहे थोडक्या वेळेमध्ये. असो बुवा, तर आज बुवा शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे. तुम्हाला जसे कार्यक्रमात उद्या आम्ही बाजूबाजूला आहोत, बरोबर की नाही? असो बुवा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येक माणूस त्याच्याकडे नेहमी आदराने बघतो. म्हणून 33 कोटी देवांची अंशावरती मंदिरे असतात, 33 कोटी देवांची अंशावरती मंदिरे असतात आणि एकही मंदिर नसताना 33 कोटी लोकांकडे मनावरती रद्द केलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून बुवा काय सांगतोय का, शिवनेरीवर शिवा जन्मला अहो राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, की दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. आमच्या ताई पूजा चव्हाण ताई त्यांनी सांगितलं की मी सुद्धा निर्मळवाडीच आहे, पण जसं बुवा तुम्हाला त्यांनी 500 रुपये बक्षीस दिलं त्यांच्या मिस्टरांनी, तसं मला सुद्धा 500 रुपये बक्षीस देणार आहे. आणि बुवा खरोखर देवगडवाल्यांचं मान ठेवतो असा तर साहेब 100% माझा सुद्धा 500 रुपये आणि देणार. ही कलाकार तुमच्याकडे काय, तुमचा 500 दिल्याने मी त्यांच्या तालुक्यात होतो, माझा 1000 रुपयाचे 100% दिले. की बुवांनी सांगितलं की सध्याची परिस्थिती या कलियुगावरती, कारण बुवा तुम्ही सांगितलं की प्रियसी बुवा माझं शिक्षण KYB आहे, कॉलेजचं काळ बुवा मी जबरदस्त गाजवलेलो तुमच्या माहितीसाठी सांगते. कॉलेजच्या काळात मध्यंतरी माझी प्रियसी होती, एकच होती. आता पूर्वीचं काळ वेगळं होतो, पूर्वी बुवा एकच असा, पण आता तुम्ही सांगलात की स्वतःच्या बायकोंचा नवऱ्याचा मोबाईल घेतल्यांना सध्या 100% घाम फुटतो, ही सध्याची परिस्थिती आहे. कारण सध्याचं प्रेम असे आहे, प्रियकर आणि प्रियसी रात्री बुवा 12 नंतर प्रियकर प्रियसी SMS करतो, जानू बच्चा पिल्लू, प्रियकर प्रियसीला SMS करतो, जानू तू जर हसत असशील तर तुझं हसणं पाठव. रात्री 10 SMS असतात प्रियकराचा प्रियसीला, जानू
तू जर हसत असतील तर तुझं हसणं पाठव, तू जर माझ्यासाठी रडत असतील तर तुझे अश्रू पाठव. प्रियसी SMS करते, जानू मी भांडी असते तुला करकट पाठवू काय. बुवा सध्याचं प्रेम आहे. बुवा त्यावेळी माझी प्रियसी होती, तुमच्या माहितीसाठी सांगते. आणि प्रियसी काही मला अट घातली कॉलेजच्या वेळी की शुभ अशा ठिकाणी मला फिरायला घेऊन जा की आतापर्यंत कुठल्याही प्रियकरांनी आपल्या प्रियसीला घेऊन गेला नाही अशा ठिकाणी घेऊन जा. पण मी हुशारच हो, प्रियसीचं मी चॅलेंज स्वीकारलं आणि साहेब माझ्याकडे परत पैसे कडे वाटत की प्रियसीने सांगितलं की अशा ठिकाणी घेऊन जा की आतापर्यंत आपल्या प्रियकरांनी ज्या ठिकाणी घेऊन गेला नाही अशा ठिकाणी घेऊन जा. मी विचारामध्ये पडलो, आताची पोरं समुद्रावरती घेऊन जातात, पिक्चर वरती घेऊन जातात, सिनेमे बघायला घेऊन जातात, आतामध्ये एका 100% नेऊ तरी बुवा फोन. पण मी डोक्यात हुशार बाईक वरती बसवलं आणि मी माझ्या आमच्या सड्यावर बुवा घेऊन येलोय आणि सडानं 5-10 मिनिटात चलत चलत आतमध्ये गेलाय आणि गावच्या मसौतीच्या कोपऱ्यात नेऊन बसवलं. PSC माझ्या म्हणतो शिवम हे काय. त्यावेळी मी तिथं सांगितलंय अगं ही म्हटलं आमच्या गावची म्हटला मसवती या मसवती. ती पोरगी माका विचारतात प्रियसी ह्या मसवडीवर माझा कशा आणलंस. तेव्हा मी काही तिला सांगितलं की हे बघ या मसवटीमध्ये येण्यासाठी लोकांचा म्हटला मरोच लागतं. मी म्हटलं तुझा तिथे पण घेऊन एवढं म्हटलं. तुम्ही सांगितलं की पूर्वीचा काळ महिला वर्ग काही पूर्वीच्या महिला सकाळी पहाटे लवकर उठायच्या गावी आणि सकाळी उठल्यानंतर भली मोठी परात घ्यायची आणि त्याच्यात पिठा म्हणजे भाकरी बनवण्यासाठी पीठ मळायची, बरोबर की नाही. आणि त्यांच्या हातातून आवाज यायचा सकाळी पहाटे 5 वाजता थाप 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 म्हणजे राम 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 असा आवाज यायचा. पण आताची स्त्री जर पहाटे मुंबईला जर 4 वाजता जर तिला उठायला लागलं ना तर काय करणार, काहीतरी एखादी अशी ताटली घेणार, त्याच्यात गावाचा पीठ घेणार, मळणार आणि पोलपटावर म्हणणार पोलपाट पोलपाट आणि खायला झाला. हा तुम्ही म्हणा, मी म्हणणार म्हणजे हे बुवा काय होतो. पण प्रामाणिकपणे सांगतो बुवा, आताची परिस्थिती मी सांगितलं की जर स्वतःच्या बायकोन जर भावाचा मोबाईल घेतला तर घाम 100% फुटणार ही परिस्थिती. म्हणून स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा, स्वतःच्या बायकोवरती एवढं प्रेम करा की शेजारी म्हणू गावी की भाऊ गाव गाव होतो असो तुझ्यासारखो. पण स्वतःच्या बायकोने जर सांगितलं ना नवऱ्याला अहो जर बाजारामध्ये जर जात असाल ना तर माझ्या मोबाईल वरती 200 रुपयाचं रिचार्ज मारा. पण तोच माणूस संपूर्ण बाजारपेठ फिरून होईपर्यंत घराकडे येईपर्यंत बायकोच्या मोबाईल वरती विचारले असतात. पण ह्याच वाक्य शेजारी सांगून दे भाऊजी काय बाजारात चाललास माझ्या मोबाईल वर ना 200 रुपयाचा रिचार्ज मारा. यो माणूस बाजारात पोहोचला वर त्याच्या मोबाईल वर रिचार्ज असतात. ही सध्याची परिस्थिती आहे, बरोबर की नाही. या दादात पडलाय तर दादा की जोरदार काय होऊन जातो. या शिवसेनेचा कार्यक्रम आहे बुवा सांगतात की तू कैरे खा. बुवा जसे तुम्हाला सुद्धा कार्यक्रम आहे तसे मला सुद्धा कार्यक्रम आहे. कारण बुवा आता हा शिवसेनेचा कार्यक्रम खरोखर स्वच्छ नियोजन या ठिकाणी मला पाहायला भेटलं. या मंडळासाठी तर जोरदार काय होत जाऊ. कारण बुवा शिवसेना म्हटल्यानंतर आज प्रत्येक मराठी माणूस हक्काने या मुंबईमध्ये जगतोय. तो फक्त आणि फक्त हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरती जगतोय. म्हणून साहेबांसाठी एवढंच सांगतो तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का, तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का. साहेब तर अनेक होऊन गेले, साहेब तर अनेक होऊन गेले पण कोणाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब
ठाकरे होऊन जातील का? बाळासाहेब ठाकरे होऊन जातील का? काय सांगतोय साहेबांसाठी? कारण बो फुलांचा इतिहास कह्यांनी दिला, फुलांचा इतिहास कह्यांनी दिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी दिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी दिला, आणि या मराठ्यांचा इतिहास हिंदूंचा सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिला, बाळासाहेब ठाकरेंनी दिला. जीवला होनी वेढा परी काहो सोडनी गेला, जीवला होनी वेढा परी काहो सोडनी गेला जना. बाळासाहेब बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. मराठी मुलगा साठी जन्म जन्माला शिवराय, पूजाताई चव्हाण देवगड कुणकेश्वर यांच्या पुढे 500 रुपयाचं बहुमत पाठवून मंडळाचं स्वीकारतो, आणि ताई तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे अशी त्या परमेश्वरासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री विजय चठार शाखा समन्वय यांच्या पुढे 100 रुपयाचं बहुमत पाठवून शिवाय भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. मराठी मुलगासाठी मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला, पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला. जन्म घ्या पुन्हा, जन्म घ्या पुन्हा, जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना.
छगडे साहेब आणि राजीव जाधव साहेब यांच्याकडून मी 101 रुपयाचं बहुमत पाठवली. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा थोडा साऊंडला मला आवाज देणार. अजून सलग 2 कार्यक्रम उद्या सुद्धा मालाडमध्ये आहे आणि परवा भटवाडी घाटकोपरला भारी आहे. तेव्हा तिन्ही बुवा माझ्या जोडीला वेगवेगळे. हा जरा 10 मिनिटं दे बस. सन्माने श्री गिरीश मोरिसन यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमत पाठवलं. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. अनिता कदम देवगड गडीतामाने. वा अनिता कदम देवगड गडीतामाने कल्याणकडून हे 201 रुपयाचं बहुमत पाठवलं. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशी बुवा बरीशी गाणी आहेत की त्या गाण्यांना सध्याच्या गडीला आम्ही न्याय देतोय. तिसरी मराठीच गाणी नाही बुवा. चंदप्प चंदगौडा तुंबर माझे तो कोड नवा तंबी कंदीना तंबी निरंग बंदीना ए चंदप्प चंदगौडा तुंबर मारी तो कोड नवा. आमच्याकडे काही देवगडला तिकडे चिऱ्याच्या खणीवरती कर्नाटकवाले काम करतात आणि माझी गाडी आहे आणि त्यांच्याकडे जाऊन जाऊन अशी 1-2 गाणी मी त्यांच्यावरती बसवले. तिने सांगितल्या पद्धतीने चांगले शब्द आहेत या ठिकाणी सादर करतोय. ए चल पचल गौडा तुंबर मारी कोड नवा. समीर कदमाने एक वाक्य सांगितलं आहे की समीर कदम म्हटल्यानंतर दातांवरून नेहमी बुवा बोलताय की ज्याचे दात पुढे तो खाणार बिस्किटचे पुढे. समीर कदम बुवा ज्याचे दात पुढे तो खाणार बिस्किटचे पुढे. पण तुमच्या माहिती गाडी सांगतोय की माझं सुद्धा एक दात पाठी आ माझा एक दात पाठी मी रोज सगळं एक दाय वाटी म्हणून माझा दात पाठी. चंद पचन गौरा तुंबर मारी तो कोड नवा. चंदक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण खरोखर बुवा चांगले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की बुवांना थोडी उंची कमी आहे आणि सध्याची परिस्थिती मुंबईची तुम्हाला माहिती आहे की बुवा येऊन जाऊन मुंबईला कार्यक्रम करतात आणि बुवांजी तसं बोलू कसं नाही. पण या ठिकाणी खरोखर अजून भजन श्रोते या ठिकाणी आहेत. सन्माने श्री वामन शिरोडकर साहेब यांच्याकडून तिरोडकर साहेब यांच्याकडून साहेब धन्यवाद. आमच्या पोंडेगावचे सुपुत्र आहेत यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. तर बुवा विरार साईडला गेलेले असताना मला काय तेवढी मुंबईची माहिती नाही हो. कारण शेवटी काय माझा मोठा भाव
जरी भजनी बुवा असलो तरी. आणि आम्ही बोरवली साईडला येत होतो आणि विरारला ट्रेन मध्ये बसलो लोकल ट्रेनला. आणि नालासोपाराला ट्रेन आली आणि नालासोपारा आल्याबरोबर खचाखच बाईयांनी संपूर्ण डबा पॅक होऊन गेला. सकाळची परिस्थिती आणि त्या गर्दीमध्ये बुवांचा एक हात वरती राहिला पण बुवांचा हात त्या कडेपर्यंत काय पोहोचवू नाही. आणि जशी ट्रेन हळूहळू पुढे आली आणि तशी तशी बुवांच्या पाठीला खाज बरायला लागली. बुवाने काय केलं त्या गर्दीतून आपला हात हळूहळू खाली घेतला आणि खांदवायला सुरुवात केली. त्याबरोबर माझा भैया होतो तो लगेच बोंबाडलो हे भाई क्या करताय. बुवा म्हणलं खाजी तुझं खांदवता हवे. हिनी पटकन हात तसं बुवाला घेतली आणि पाच दहा मिनिटं गेली परत खांदूक सुरुवात केल्यानी भैया परत बोंबाडलो हे भाई क्या करताय रे. बुवा म्हणणार खाजी तुझं खांदवताय. अरे भैया म्हणणार खाजी तुझं तेरा खांदव मेरा तू खांदवताय. काय करतेय ह्या जोडीदाराला कोणत्या खांदवला त्यात समजलं नाही. अगे ही सध्याची बुवा परिस्थिती आहे. असो हर घर में आवे कैना जय श्री राम. हर घर में आवे कैना ए कैना ना बुझेगा मेरा भारत का बच्चा बच्चा मेरा भारत का बच्चा बच्चा ए जय श्री राम. श्री वैभव चव्हाण यांच्याकडून हे 51 रुपयाचं बहुमूल पारितोषिक भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. दादाने सांगितलं की हे एक कडव वंशभर होणी शंभर रुपये. भांडूप नगरीमध्ये आज भजनेश्वराने तुम्ही दिलेलं प्रेम हा मालाड मालाड कुराण गावामध्ये दिलेलं प्रेम खरोखर आयुष्यभर तुमचं मी ऋणी नाही. या शिवसेने शाखेसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण त्याच्यातून सांगायचं काय मला की पुढे गेल्यानंतर मी तानाजी नगरला माझ्या काकांकडे होतो आणि वरती डोंगरावरती बघितल्यानंतर काका खरंच सांगतो की या मुंबई